लोकसभा निवडणुकीत पुण्याची लढत ही महत्त्वाची मानली जाते. सांस्कृतिक आणि शैक्षणिक विरोध मिरवणाऱ्या पुण्यात आता काँग्रेस विरुद्ध भाजप अशी अटीतटीची लढत पाहायला मिळते. अशा पुण्यात लोकसभा निवडणुकीसाठी पुणे शहरात उत्साहात मतदानाला प्रारंभ झाला आहे. पहिल्या 2 तासात सुमारे 12 ते 15% मतदान पार पडलं आहे. शहरात सुमारे 21 लाख मतदार असून 1944 बूथवर ते मतदान करतील. भाजप महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी शनिवार पेठेत तर काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी महर्षीनगरमध्ये सकाळच्या सत्रात मतदानाचा हक्क बजावला. उन्हाचा वाढणारा तडाखा लक्षात घेऊन अनेक मतदारांनी सकाळीच मतदान करण्यास पसंती दिली आहे. शहरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त देखील ठेवला आहे. नोकरदार वर्गाने आणि वयस्कर मंडळींनी सकाळच्या सत्रातच मतदानाचा हक्क बजावणं पसंत केलं. पुणे शहरामध्ये आज मतदान होत आहे. तिसऱ्या टप्प्यातलं हे मतदान असून महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी मतदान होत आहे. मी आता खडकवासला विधानसभेमध्ये आहे. बारामती लोकसभा आणि खडकवासला विधानसभा या क्षेत्रामध्ये मी आहे. या ठिकाणी काही स्थानिक नागरिक आहेत, आपण ठीक माझ्या मागे पाहू शकता. बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये मतदारांमध्ये उत्साह आहे. खूप प्रमाणामध्ये लोक बाहेर पडत आहेत लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी. सकाळपासून धामधुमीचं वातावरण या ठिकाणी आहे. एकंदरीत या ठिकाणी स्थानिक नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूयात की नेमकी काय परिस्थिती आहे मतदानाची, सकाळपासून किती लोकांचा प्रतिसाद आहे आणि एकंदरीत काय चाललं आहे काय या मतदारसंघामध्ये, काय एकंदरीत सकाळपासूनची परिस्थिती काय आहे आणि लोकांचा प्रतिसाद कसा आहे. बूथवरती तुम्ही आहात, जागा बदललेल्या आहेत, पण नेमका प्रतिसाद कसा आहे? लोकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे. लोक उत्स्फूर्तपणे येतात, विचारतात, पण त्या ठिकाणी शासनाच्या थोड्याशा चुकीमुळं मतदान केंद्र बदलल्यामुळं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची तारांबळ उडलेली. लोकांना नवीन मतदान केंद्र सांगणं, तिथपर्यंत नेऊन दाखवणं हे थोडंसं आम्हाला जास्त कठीण होत चाललं आहे. पण लोकांचा भरभरून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे. लोक स्वतःहून मतदान करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. सकाळी बाहेर पडलात आपण सगळे? ना, आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून या ठिकाणी आहोत. 6:30 ते 7 बरोबर ते मतदान केंद्र चालू करण्याची प्रोसिजर झाली. 7 वाजल्यापासून मतदान केंद्रामध्ये जवळजवळ भरपूर प्रमाणात रांगा आहेत. त्या ठिकाणी लोक उत्स्फूर्तपणे येतात. पण या ठिकाणी मतदान केंद्र चेंज झाल्यामुळं थोडीशी नागरिकांची तारांबळवरती धावपळ होती, त्यामुळे थोडासा वेळ लागतोय आणि त्यामुळे थोडासा फटका बसण्याची शक्यता मला या ठिकाणी वाटते. आपण ठीक माझ्या मागे पाहू शकता, लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे या ठिकाणी. बारामतीची लढत ही कांचन कुल आणि सुप्रिया सुळे यांच्या दोघींमधली लढत मानली जाते. कोण ठरणार एकमेकांना सरस ह्याच्यावरनं बरेच वाद, युक्तिवाद, संवाद आत्तापर्यंत होत होते. 2 दिवसापूर्वीच प्रचाराच्या तोपा थंडावल्या आणि त्या तोपा थंडावल्याच्या नंतर सगळ्यात मोठी जबाबदारी म्हणजे मतदात्यांना आणि नागरिकांना बाहेर काढून मतदान करायला लावणं. आज या ठिकाणी सकाळपासून आपण एमके न्यूजच्या माध्यमातून सगळ्यांना दाखवू इच्छितो की सकाळपासून मतदात्यांच्या भरपूर प्रमाणामध्ये, भरपूर संख्येमध्ये लोक बाहेर पडत आहेत, स्वतःहून मतदान करत आहेत, जनजागृती एकमेकांना करत आहेत की तुम्हीही मतदान करा, आम्हीही मतदान करतो. आणि आम्हीही एमकेएनच्या माध्यमातून सर्व पुणेकरांना, सर्व महाराष्ट्रातल्या, सर्व भारतातल्या लोकांना हे सांगू इच्छितो की मतदान करा, भविष्य बदलेल. व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव भोसलेसह आशिष तिवारी, एमकेएन पुणे.